काल धारवली गावाजवळील दाणापाणी बीचच्या आसपास लागलेल्या एका मोठ्या आगीत अनेक झाडे जळून खाक झाली. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 5 ते 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. तसेच पोलीस प्रशासनही तत्परतेने हजर होते. आगीमुळे परिसरात धुराचे साम्राज्य पसरले आणि अनेक झाडे पूर्णतः भस्मसात झाली. ही एकच घटना नसून धारवली परिसरात अनेक वर्षापासून कचरा गोळा करून जाळण्याचे प्रकार नियमित सुरू आहेत, ज्यामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होत आहे. स्थानिकांचे आरोप आहेत की या अवैध कारवायांना मनपा परवानगी देत आहे. शिवाय या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अवैध शेड उभारली जात आहेत, ज्यामुळे या जागेचे नैसर्गिक सौंदर्य नष्ट होत आहे. जर ही आग रात्री लागली असती तर परिसरातील नागरिकांचे जीवनही धोक्यात आले असते, त्यामुळे स्थानिक प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासन पर्यटन स्थळाकडे दुर्लक्ष करून फक्त अवैध बांधकामांना परवानगी देत आहे का, याबाबत नागरिकांनी चौकशीची मागणी केली आहे. जागृत महाराष्ट्राच्या या विशेष रिपोर्टमध्ये अक्सा आणि धारवली गावातील नागरिकांचा पर्यावरण रक्षणासाठी चाललेला संघर्ष आणि स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षाचा पर्दाफाश करण्यात आला आहे. जागृत महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मलाड पश्चिम दाणापाणी या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ज्या ठिकाणी आम्ही आहोत त्याच्या बाजूला या ठिकाणी एक धारवली गाव आहे आणि धारवली गावापासून आम्ही एक 500 ते 700 मीटर अंतरावरती आहोत. या ठिकाणी आता तुम्ही पाहिलं तर सकाळी 10 ते 12 दरम्यान एक मोठी आग लागली होती आणि आग लागण्याचं नेमकं कारण आहे की तुम्ही या ठिकाणी बघताय की हा पूर्ण मालवणीमधला या ठिकाणचा जो कचरा आहे या ठिकाणी आणला जातो, या ठिकाणी जाळला जातो आणि यामुळे नैसर्गिक किती मोठी हानी झाली आहे तुम्ही पाहताय की कशा पद्धतीची. या ठिकाणी आता कित्येक झाडं जळालेली आहेत, या ठिकाणी अग्निशमक दलाच्या गाड्या आलेल्या आहेत, या ठिकाणी पोलीस प्रशासन सुद्धा या ठिकाणी आहे आणि जागृत महाराष्ट्रांनी अगोदर सुद्धा या ठिकाणची एक बातमी प्रकाशित केली होती की या ठिकाणी जे काही या ठिकाणी कामं सुरू आहेत, ज्यापर्यंत तुम्ही बघताय की या कचरा नेमकं गोळा करून का जाळला जातो, त्याच्या पाठीमागचं कारण काय आहे, त्यामधनं कशा पद्धतीचं उत्पन्न मिळतं, महानगरपालिकेला याचा काही फायदा आहे का, महानगरपालिकेने या ठिकाणी परवानगी दिलेली आहे का, असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतात. त्याच्यामध्ये तुम्ही पाहताय की कशा पद्धतीची या ठिकाणी नैसर्गिक हानी झालेली आहे. तुम्ही पाहताय की पाठीमागे कित्येक झाडं या ठिकाणी वृक्ष जळालेले आहेत. तर अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. एकीकडे पूर्ण देशभर चर्चा आहे की याच भागामध्ये धारावीचा धारावी पूर्ण जगप्रसिद्ध झोपडपट्टी होती तो प्रकल्प धारावली या गावामध्ये अक्सा या ठिकाणी येणार आहे. त्याच्यामुळे रोज प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून या ठिकाणचे जे स्थानिक आमदार असलम शेख होते ते वारंवार सांगतायत की मी भूमिपुत्रांचं नुकसान होऊ देणार नाही, इथं ही जी नैसर्गिक संपत्ती आहे त्याचं नुकसान होऊ देणार नाही आणि त्याच्यामध्ये पाहताय की इथले जे स्थानिक लोक आहेत कशा पद्धतीची कामगिरी करतात. ही आता आग लागली की लावली गेली ते पाठीमागणी तपासण्याचा भाग आहे, ती प्रशासन तपासण्याचं काम करेलच. पण जागृत महाराष्ट्राच्या माध्यमातून हे दाखवण्याचा प्रयत्न आहे की अशा अनेक घटना वारंवार होत आहेत, त्याच्या पाठीमागचं नेमकं काय षडयंत्र आहे हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. आता या ठिकाणचे जी आग लागली त्याच्या पाठीमागेचं काही कारण आहे, या ठिकाणी आग का लावली, कशासाठी लागली, या इथं या ज्या ठिकाणी जी अधिकृत कामं सुरू होती त्याच्यामुळे आग लागली आणि ह्या आगीमुळेच आज या ठिकाणी जी नैसर्गिक हानी झालेली आहे, प्रशासन अशा लोकांवरती गुन्हे दाखल करणार का, हा जागृत महाराष्ट्राचा प्रश्न आहे. आणि त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं राजकीय या ठिकाणी ज्या घडामोडी घडत आहेत की ही जी जागा आहे आम्ही कोणत्याही बिल्डराच्या घशामध्ये जाऊ देणार नाही, कारण हे एक नैसर्गिक बेट आहे आणि हे जागतिक नैसर्गिक बेट आहे आणि अशा ठिकाणी जर अशा पद्धतीचं वृक्षाची जर हानी होत असेल, वृक्ष जाळले जात असतील, तर नक्कीच इथे कुठेतरी यावरती अंकुश आणणं गरजेचं आहे आणि प्रशासनाने कुठेतरी गंभीर दखल याची घेणं गरजेचं आहे. तर अशाच बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा जागृत महाराष्ट्र न्यूज आणि जागृत महाराष्ट्र. नक्कीच या घटनेचा जे काही घटना घडलेली आहे त्याचा नक्कीच पडताळणी करेल आणि जनतेसमोर या मागचं जे सत्य आहे ते नक्कीच आणण्याचा प्रयत्न करेल. पाहत राहा अशाच पद्धतीच्या बातम्या पाहण्यासाठी जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई. जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता. तसेच जागृत महाराष्ट्रच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा www.jagrutmaharashtranews.com. तसेच जागृत महाराष्ट्रला ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा. तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.